ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम सध्या आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगाल या संदर्भात? एकंदरीत आज निकाल लागतोय, सत्ता संघर्षासंदर्भातला निकाल आहे, देशाचं लक्ष याकडे लागलेलं आहे. सोळा आमदारांना जे त्यांची एक एक असं लक्षात घ्या, अपात्रतेची कारवाई सुरू होण्याच्या अगोदर नैसर्गिक न्यायदान तत्वाचं पालन म्हणून नोटीस द्यावी लागते. या उर्वरित 23 आमदारांना नोटीस दिली गेलेली नाही. ही नोटीस दिली गेली नसल्यामुळे आता कोणत्या व्हीपने दिली? कारण 23 आमदारांना नोटीस देण्याच्या अगोदर 2 व्हीप संविधानसभेमध्ये होते, एक शिंदे गटांचा आणि एक ठाकरे गटाचा. त्याच्यामुळे 23 आमदारांचं भवितव्य या 16 आमदारांच्या निकालावरती अवलंबून राहणार नाही. 23 आमदारांच्या भवितव्य हे निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे, या निर्णयाचा जोपर्यंत पुनर्फेर विचार होत नाही तोपर्यंत 23 आमदार संदर्भात काय नाही. 16 आमदारांच्या बाबतीमधील निर्णय सर्वोच्च न्यायालय कोणाला हा अधिकार देतं हा एक महत्वाचा भाग आहे, आणि त्यांनी हा निर्णय किती मुदतीत दिला पाहिजे याच्यावरती सर्वोच्च न्यायालय काही बंधन घालू इच्छितं का, हा देखील एक महत्वाचा भाग आहे. कारण असं आहे की हा निर्णय अधिकार दिल्यानंतर किती मुदतीत लागेल, अध्यक्षांनी किती मुदतीत निर्णय द्यावं याची घटनेमध्ये कुठेही स्पष्टता नाही. आणि जर ही घटनेमध्ये स्पष्टता नाही तर अध्यक्ष हा निर्णय देण्याचा टोलवू शकतात का याचा देखील विचार सर्वोच्च न्यायालयाला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालय देखील असा आदेश समजा दिला तर तो विधिमंडळाच्या कामकाजामध्ये मर्यादित हस्तक्षेप होऊ शकतो का? सर्वोच्च न्यायालयाला मर्यादित हस्तक्षेप करता येतो, परंतु घटनेची पायाभूत रखण्याकरता हा अधिकार कोणी वापरायचा? विद्यमान अध्यक्षांनी वापरायचा का? अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे ज्यांनी 16 नोटीस काढली, तत्कालीन उपाध्यक्ष, हा एक महत्वाचा याच्यावरती सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल. विधिमंडळ सचिवालयाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे देखील आहेत. सर, आजचा निकाल खरं तर न्याय आणि लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा ठरणार, तो नेमका कसा महत्वाचा ठरेल? यामध्ये भारतीय संसदीय लोकशाहीच्या इतिहासात हा अत्यंत मैलाचा दगड ठरणारा असा निर्णय आहे. जसं केशवानंद भारतीय खटल्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर थिअरी ही सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली होती, किंवा गोलखनाथचा खटला असो, त्या धर्तीवरचाच हा एक अत्यंत महत्त्वाचा एक लँडमार्क असं जजमेंट अपेक्षित आहे सर्वोच्च न्यायालयाकडून. यामध्ये 10व्या अनुसूचीचं इंटरप्रिटेशन करणं, त्याचा अर्थ लावणं, स्प्लिट म्हणजे काय, मर्जर म्हणजे काय, माननीय उपाध्यक्षांचे अधिकार, माननीय अध्यक्षांचे अधिकार, त्यानंतर माननीय राज्यपालांचे अधिकार, त्यात विश्वासदर्शक प्रस्ताव कधी आणायचा, त्यामध्ये काय क्रायटेरिया असावेत, SR मुंबईचं जजमेंट, असे बरेचसे विषय, आणि विशेषतः अपात्रतेच्या संदर्भातला हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे आपल्याला सर्वोच्च न्यायालयाकडून. तर यामध्ये हा निर्णय कसा असेल, काय असेल, किंवा त्यामध्ये न्यायालय काय निकष घालून देतील, किंवा त्याचं इंटरप्रिटेशन न्यायालयामार्फत कसं केलं जाईल, हा एक अत्यंत इंटरेस्टिंग असे एक भाग आहे. आणि सर्वांनाच त्याची आता आज उत्सुकता आहे, अकॅडमिकमध्ये सुद्धा उत्सुकता आहे, त्यानंतर राजकारणामध्ये सुद्धा त्याची फार उत्सुकता आहे. बघूया आता कसा निर्णय येतो त्यामध्ये. पण यामध्ये संपूर्ण राजकारण ढवळून निघणार आहे, समाजकारण ढवळून निघणार आहे, यामध्ये काही वाव नाही आहे. आणि हा अत्यंत महत्त्वाचा असा डिसिजन कदाचित आता आपल्याला अपेक्षित आहे. अगदी खरं आहे. मी पुन्हा एकदा उज्ज्वल निकम यांच्याकडे जाणार आहे. उज्ज्वलजी, जर आपण पाहिलं तर नेमकं 16 आमदारांची अपात्रता आणि उर्वरित जे 23 आमदार आहेत त्यांच्याबद्दलचा काय निकाल येऊ शकतो? प्रश्न आहे. राज्यपालांकडे 2 पत्र आली आहेत. पहिलं पत्र राज्यपालांकडे जे आलं ते सरकार अल्पमतात आलं या संदर्भातली तक्रार करणारं एक काही आमदारांच्या सह्यांचं पत्र,
ज्यात भाजपचे आणि शिंदे गटांचे आमदारांच्या सह्यांचं पत्र आणि काही अपक्षांच्या सह्यांचं पत्र एक आणि दुसरं पत्र संध्याकाळच्या वेळेला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला ते पत्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याचं पत्र हे कुठे ऑन रेकॉर्ड वरती या संपूर्ण सुनावणी समोर आलेलं नाही त्यामुळे त्या पत्रातील मजकूर काय होता तो राजीनामा स्वखुशीने स्वेच्छेने होता की राज्यपालांनी ज्या घिसाडगाईने विशेष सत्र बोलवलं किंवा राज्यपालांच्या त्या कृतीमुळे माझ्यावरती अन्याय झाला मला राजीनामा देणं भाग पडलं अशी भूमिका घेणारी तत्कालीन मुख्यमंत्र्यांचं ते पत्र होतं की जेणेकरून तो राजीनामा आपल्याला इनव्हॉलेंटरी अनिच्छेने राज्य मुख्य तत्कालीन मुख्य दिलाय असा अर्थ काढता आला असता परंतु ते पत्र मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्र्यांचं कुठे पत्र कुठेही रेकॉर्डवरती नसल्यामुळे आपल्याला गृहित धरावं लागेल की राज्यपालांनी राजीनामा स्वखुशीने स्वेच्छेने दिला होता तुमचा मूलभूत प्रश्न असा आहे की राज्यपालांकडे जे पत्र होतं की सरकार अल्पमतात आल्याचं जे पत्र सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांनी वाचलं त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयांनी तोंडी तीव्र नापसंती व्यक्त केली आणि मग राज्यपालांच्या कृतीबद्दल चर्चा सुरू झाली आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की घटनेत न लिहिलेले काही अधिकार देखील राज्यपालांना वापरता येतात राज्यपाल हा कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन घटनेचा रखवालदार असतो त्यामुळे राज्यपालांनी जे विशेष सत्र बोलवलं होतं परवानगी म्हणजे पूर्वपरवानगी शिवाय मंत्रिमंडळाच्या ते गैर आहे असं म्हणता येत नाही आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने ते राज्यपालांचं पत्र मागून घेतलं एवढ्याच करता की सर्वोच्च न्यायालयाला हे तपासायचं होतं की राज्यपालांपुढे कोणती तथ्य ठेवण्यात आली होती की ज्या तथ्याच्या आधारावरती राज्यपालांचं मत असं बनलं की तत्कालीन सरकार अल्पमतात आलं आहे म्हणून विशेष सत्र बोलवणं ही गरज आहे अर्थात त्या पत्रातील जो मजकूर होता त्या मजकुराच्या आधारावरती सर्वोच्च न्यायालयाने तोंडी कठोर टिप्पणी केली होती आणि म्हणून असं आपण एक लॉजिकल डिडक्शन अर्थ असा काढतो की राज्यपालांच्या त्या कृतीबद्दल सर्वोच्च न्यायालय आक्षेप नोंदवू शकतं आणि अशा प्रकारचं विशेष सत्र बोलवणं जे तथ्य त्यांच्या समोर ठेवली होती ती योग्य नव्हती बेकायदेशीर होते या निष्कर्षापर्यंत येऊ शकतं महत्वाचा प्रश्न असा आहे की जरी सर्वोच्च न्यायालय या निष्कर्षापर्यंत आलं त्याचे परिणाम काय होऊ शकतात सरकारच्या स्थिरतेवरती का सरकार अस्थिर होऊन सरकार गडगडू शकतं खरंय आणि मला हाच मुद्दा घेऊन अनंत कळसे सरांकडे जायचं आहे आणि या निकालाचा आणि एकंदरीत सरकार किंवा विरोधकांवरती याचा काय नेमका परिणाम होईल आणि नेमकं विधानसभा अध्यक्षांशी या निकालाचा काय संबंध आहे कळसे सर लाल मातीतली कुस्ती म्हणजे